माझा इतिहास आणि आत्ताच्या वर्तमानात खूप तफावत जाणवते मला प्रकर्षाने. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की, वरुण राजाच्या कृपेने सगळा आसमंत हिरविशाल पांघरून घेतो ना, तेव्हा तुम्हाला एखादा सुंदर परिसराचा गड पाहावा असा वाटतो. तेव्हा तुझ्यासारखे अनेक मुंबईकर, नाशिककर आनंद घ्यायला येतात. पाहिल्यावर खूप आनंद वाटतो, पण काहींच्या सोबत असलेल्या दारूच्या बाटल्या पाहिल्या की असं वाटतं इतिहासातच जाऊन राहावं, वर्तमानाचं तोंड पाहू नये. कारण माझ्या राजाचा तरणाबाण मर्द मराठा मावळा जर नशावान झाला तर स्वराज्य सोडा, पण सुराज्य यावे म्हणून हातपाय हलवेल का तो? मग इतिहासाची याद येत राहते, अभिमानानं छाती फुगून येते. कारण शेर शिवाजीराजेंच्या वडिलांचा बालेकिल्ला म्हणून गौरव वाटतो, उत्तर कोकणची राजधानी होण्याचा बहुमान मिळतो. कारण जोपर्यंत मी मराठ्यांच्या ताब्यात होतो तोपर्यंत माझ्या भोवते मोगल ठाणी टिकून राहणे अशक्यच. आकाराने मजबूत असल्याने सरजा शहाजीराजे रसद सरंजाम मुबलक साठा करून ठेवायचे माझ्या भरवशावर आणि निष्ठावान विश्वासावर. खर तर माझे प्रचंड डोंगर सुळखे पाहून कोणाच्याही छातीत धडकीच भरेल, आणि यामुळेच शहाजीराजेंनी निजामशाही वाचावी म्हणून त्यांचा आश्रय होण्याचं पुण्य मला दिलं. मोगलाने देवगिरी जिंकून निजामशाही बुडवली खरी, पण शहाजीराजांनी निजामशाही वंशाच्या मूर्तिजा नावाच्या लहान मुलाला गादीवर बसवून निजामशाही नष्ट झाली नाही असे जाहीर केले. आदिलशाहीच्या जोरावर निजामशाही 2 वर्षाहून अधिक काळ टिकवली गेली. आदिलशाहीने मोगलांपुढे शरणांगती स्वीकारल्यानंतरच्या काळात शहाजीराजेंनी मंबाजी भोसले यांना आपल्या पक्षात घेऊन माझा ताबा घेतला. जणू संकटांच्या वादळात लेकरू सापडावं आणि अतोनात प्रयत्नांनी बापानं लेकराला सोडवावं असाच आनंददायी अनुभव होता तो. मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडविण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्याचवेळी शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून पेमगिरीहून मूर्तिजाला